अधिकार मोठा करा, सत्कर्मात प्रेम ठेवा, तुमची उन्नती होईल, तुमचा प्रकार होईल, दुसरा जीवनात आणूच नका। याचा पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला, दुसरा विद्वान आहेत, श्रीमंत आहेत, सत्ताधारी आहेत, तुम्हाला काय फायदा ते पहा। काय फायदा आहे तुम्हाला? तुकोबाराने ज्ञानवाली लिहून ठेवलेले आहेत, आपुली आपण करा सोडवन, या कल्पनेच्या मगरबिठीतून स्वतःला सोडवा, स्वतःला या बाजारातून वाचवा, खळाच्या लोकांमध्ये राहू नका, अंतःकरणाने अलिप्त राहा, याला म्हणतात परमार्थ। या जगामध्ये काही काही सब्जेक्ट असे आहेत की कितीही वर्णन करा त्या विषयाला किंमतच नाही, आणि निसर्गतः काही विषय जे असतात ना ते रसपूर्ण असतात। म्हणजे मिरचीला गोड करता येत नाही, गुलाबजामला तिखट करता येत नाही, हे निसर्ग म्हणतात याला। जो गोड आहे तो निसर्गतः गोड आहे, मग तो कसा करायचा हे समजून सांगता येतं, याला गुलाबजाम म्हणतात। मिरची निसर्गतः आहे, कोणतीही सुगरणबाई पदार्थ तयार करत नाही, ती मिश्रण किती करायचं आणि कशा पद्धतीने करायचं एवढं शिकवण आलेली असते, तिच्या मनामध्ये एक अंदाज असतो, तो देता येत नाही कुणाला। हे विचित्र आहे बरं का। मला अनेक लोक येऊन विचारतात, तुम्ही ज्ञानेश्वरी कशी सांगता? म्हणलं आता कसं सांगू, कशी सांगतात? ती आतली प्रेरणा आहे। श्रोते जसे आहेत, अवघड श्रोते आले त्याच्यापेक्षा अवघड विषय सांगता येतो। ग्रामीण असेल तर ग्रामीण पद्धतीने, नाही सेटिंग कशी आहेत म्हणलं नाही सांगता येत। पण जेव्हा मी माझ्यासाठी बोलतो, तुम्ही विचारलेले प्रश्न त्याचे उत्तर तुमच्या योग्यतेचे, व्यवस्थित आहे का? पण मला जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा मी मला फसू शकत नाही, मला माझ्या योग्यतेचंच उत्तर लागतं तर मी समाधानी होतो। तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी बगल देऊ शकतो, फसवू शकतो तुम्हाला प्रश्नामध्ये। उत्तर दिलं न दिलं, नाही दिलं तरी दिल्याप्रमाणे वाटेल, नाहीतरी आतापर्यंतचे जेवढे गुरु आहेत ते देऊन सुद्धा न दिल्यासारखेच आहेत। मिळालेलं काहीच नाही समाजाला, उद्धार झालेलाच नाहीत, पण आमचे गुरु आहेत हा स्वाभिमान आहे। पण गुरुला जेव्हा स्वतःला प्रश्न पडतो, त्या वव्या ते विषय त्यांच्या अंतरात्म्यापर्यंत हात घालणं हे कोणाच्याही ताकदीचं काम नाही आहे। पसायदान ज्ञानवरीच्या अंतःकरणातली उत्पत्ती आहे, अंतःकरणातला भाव आहे, अर्थ नाही लावायचा आहे तिथं। खळाची व्यंकटी फक्त तात जुजबी अर्थ म्हणतो आम्ही त्याला, जुजबी, जे अर्थ कळत नाही, जे अर्थ गूढ आहेत, त्या गूढ शब्दाची उकल आहेत, त्यांच्या अंतःकरणापर्यंत हात घालायचा असेल तर ते अनुभव तो यावा लागतो। एक बाई गरोदर होती आणि एका बाईला मुलं होत नव्हते, दोन्ही मैत्रिणी होत्या। गरोदर झाल्यानंतर तिला त्या प्रसूतीच्या वेदना होत्या, पोट दुखत होतं त्याला। ती मैत्रिणीला सांगते, नीट आहे का, माझ्या पोटामध्ये फार दुखतं। जिच्या पोटात गर्भ आहे, गर्भवान बाई, गर्भवती बाई सांगते माझ्या पोटात दुखतंय। तिची जी मैत्रीण आहे जिला मूल नाही आहेत, भाव दृष्टांतातला अवगत करा बरं का, ती म्हणते अगं माझ्या पण पोटात दुखतंय। गर्भवती म्हणते तुला काय झालं? नाही रात्री धपाटं खाल्लं होतं त्याचं दुखलंय। आता गर्भवतीचं पोटातल्या वेदना आणि हिला अपचन झालेलं दुखणं याच्याशी काही साम्य आहे का? नाही कळालं। जे संत नाहीत त्यांचे बोलणं बाष्कळ आहे, अनुभवाचं बोलणं नाहीत। गर्भवतीचं दुखणं वेगळं आहे आणि इतर वेळेस पोटात दुखतं ते वेगळं आहेत, ह्या दोघात अंतर आहेत हे अनुभवाने कळतं। आपल्याकडे शब्द फार कमी आहेत, दुर्दैवी आहेत आपण त्या शब्दाच्या बाबतीमध्ये। गुळ गोड, जिलेबी गोड, गुलाबजाम गोड, एकच शब्द आहे आपल्याकडे, साखर गोड। पण हे जेव्हा पदार्थाचे नावं घेतो आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या गोडीचा वेगळा वेगळा अनुभव असतो। गुलाबजामची गोडी वेगळी, बालुशाहीची गोडी वेगळी, बासुंदीची गोडी वेगळी, साखरेची, हे वेगळे पण अनुभवाचं आहे, शब्दातून मांडता येत नाही।
ही कमकुवतपणा आहे आपला. भाषेच्या बाबतीमध्ये आपल्या जीवनामधली ती दरिद्रता आहे, नाही मानता येते आपल्याला. एकच शब्दाने सगळीकडे काम भागवतो, गोड आहे गोड आहे गोड आहे. तसंच जी गर्भवती, तिच्या वेदना वेगळ्या आहेत, तिचा अनुभव वेगळा आहे, आई होण्याचा अनुभव वेगळा आहे. मुलं आणायला गेलेल्या शाळेतल्या दोन आया एकत्र गप्पा मारत बसल्या होत्या, आणि एक कुमारिका होती 16 वर्षाची त्यांच्याबरोबर ती बसली होती. ज्यांचं लग्न झालेलं आहेत आणि मुलं आहेत, त्यांच्या गप्पाचा विषय ठरलेला आहे. एक तर मुलगा असेल नाही तर नवरा असेल, लक्षात येते, दुसरा विषयच नाही. जे संत आहेत त्यांचा एकच विषय आहे परमात्मा. संसार हा विषय असूच शकत नाही. तसं आई झालेली आहेत, दोनच विषय मुलगा आणि नवरा, पण जिला काहीच नाही, पण 16 वर्षाची ती शेजारी बसलेली, ती बोर झाली. कधी ही सांगते कधी ती सांगते, माझा नवरा असा माझा पोरगा असा, हिचं झाले की ती तिचं झाले, अर्धा तास गप्पा. जिचं लग्न झालेलं नाही ती बोर झाली, ती इकडं तिकडं पाहते. नाही कळालं? तुमच्या बाबतीमध्ये बोलतोय, जे विषय तुमच्या अनुभवाचे नाही किंवा तुम्हाला ऐकायचे नाहीत, त्यावेळेस तुम्ही बोर होता, कारण की तुम्ही परमार्थातले अधिकारी नाही आहेत. तुम्हाला विनोद पाहिजे, तुम्हाला हास्य पाहिजेत, तुम्हाला दुःखाच्या कथा पाहिजेत, संसारातल्या व्यथा ऐकाव्याशा वाटतात. हा विषय वेगळा, हा श्रोता वेगळा आहे, पण अनुभवाचं आदान प्रदान करणारे संत जेव्हा एकमेकाबरोबर बोलतात तेव्हा संसारिक माणसं बोर होतात. ती वैतागली कुमारिका जी होती, तिने सांगितलं, काय का सारखं सारखं नवऱ्याविषयी बोलता तुम्ही, मुलगा नवरा मुलगा नवरा, काही तुम्हाला बोर नाही होत का? थांब, या दोन्ही स्त्रिया काय म्हणतात त्या मुलीला, थांब, लग्न होऊ दे मग कळेल तुला. याला उत्तर नाही आहे. माझ्या दृष्टांताचा आशय ग्रहण करा, याला उत्तर नाही, शब्दाने उत्तर देऊ शकत नाही. असं का बोलता नवऱ्याविषयी नाहीविषयी? ती एवढंच म्हणू शकते, थांब, तुझं लग्न व्हायचंय, जेव्हा लग्न होईल आणि तू आई होशील तेव्हा आम्ही तुला भेटू. अशी परमार्थातली माणसं दुर्मिळ आहेत, जे केवळ परमात्म्याविषयी बोलतील, दुर्मिळ आहेत. कितीही कीर्तन प्रवचन ऐका, संसाराच्या कथा आहेत व्यथा आहेत, परमात्म्याविषयी बोलणारे ज्ञानोबराय आहेत, संत आहेत. समजून सांगतात, आतला भाव येतो, निघतच नाही दुसरा भाव. कोण किती जगणार, किती तुम्ही बोलणार, किती तेच माणसं तेच दोष. माझ्यासमोर आता एवढी माणसं बसले, आपण महाराष्ट्रातल्या माणसाला गृहित धरू, तीनच दोषाबद्दल बोलणार. कोणत्याही माणसाचं जर निंदा करायची असेल, तीनच प्रकारे निंदा करता येते, चौथा प्रकारच नाही. एक तर लोभी आहे, एक तर बाईच्या मागे लागणार आहे, एक तर क्रोधी आहेत. नाही कळालं? तिसरं काय, चौथं काय, कामी आहे. आता कामी शब्दाचा फार फोड करून सांगत नाही मी तुम्हाला. कामी नसेल तर क्रोधी आहे, कारण क्रोधी नसेल तर लोभी आहेत. याला मराठीतले भाषांतर वेगळे आहेत. चौथा दोष नाही आहे, संत निर्दोष आहेत. संतात काम क्रोध लोभ नाही आहेत, काम क्रोध लोभ जळून जातात. ज्ञानोबा फार सुंदर सांगतात बरं का, शेळी सर्वत्र चरते, सर्व खाते, पण विस्तव खात नाही, विस्तवाला तोंड लावत. तसे दोष सगळ्याला पराभूत करतात, पण ज्ञानरूपी संताजवळ संत दोष कधीच येत नाहीत. कितीही प्रयत्न करा, येतच नाही दोष. काढा तुम्ही दोष ज्ञानोबरायमध्ये, तुकोबरायमध्ये दोष काढा, नाही येत दोष. भगवान बाबामध्ये दोष काढा, येतच नाही दोष. आणि जर दोष दिसले तर तुम्ही आरसा पाहताय असं समजा, आपलेच दोष त्यांच्यात दिसत आहेत आणि तेच तुम्हाला प्रत्युत्तर देत आहेत. आरशामध्ये कोण दिसतं? आपणच आपल्याला दिसतो. तसं निर्दोष लोकांमध्ये जर दोष दिसत असतील, खळाची व्यंकटी समजाते. आणि ज्ञानोबरायांच्या अंतरातली वृत्ती आहेत, गुरुला प्रसन्न करून मागतात, हे जे दुष्ट लोक आहेत ज्यांच्या मनात वाकडेपणा आहेत, जाओ तया.
ज्यांचा गेलेला आहे त्यांचा सत्कर्मात रती वाढो. एक एक शब्द आहेत ना अतिशय मोलाचा आहेत. सत्कर्म करो नाहीत, सत्कर्मात प्रेम वाढो वाढो. आज सप्ताह केला उद्या सप्ताह करावं असं वाटलं पाहिजे. आज दान दिलं पुन्हा दान द्यावं असं वाटलं पाहिजे. आज नामजप केलं आज पारायण केलं उद्या करावं असं वाटलं पाहिजे. सत्कर्मी रती वाढो. आज भजन 2 तास केलं उद्या 4 तास करायची इच्छा झाली पाहिजेत. नाही तर काही काही भाग्यवान असतात, एक दिवस भजन केलं की दुसऱ्या दिवस अख्खा दिवस झोपतात. का नाही रात्री भजन केलं रात्री. बरं यांच्या भजनाला मी एक दिवशी बसलो, म्हटलं नेमकं भजन काय. भजन करता करता गवळण कधी येते याच्याकडे लक्ष. अरे म्हटलं काही वैराग्याचे अभंग ज्ञानाचे अभंग याला 2-4 जास्त घे. नाही 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 या अभंगाला चाली लावता येत नाहीत एवढ्या चालीचे लोक येते. पण जेव्हा गवळण सुरू होते डोळे मोडीत राधा चाले. डोळे मोडीत एकदा नाही म्हणत डोळे मोडीत मोडीत हा मोडीत निघालेला असतो. प्रेम कुठे आहेत, कोणते अभंग आवडतात, ज्ञान पर अभंग आवडतात, वैराग्य पर अभंग आवडतात, कर्म पर अभंग आवडतात कळलं पाहिजे माणसाला. तुमची रुची काय, तुमचा अंतकरणातली जी क्वालिटी ना ती प्रगट होते. काय आवडतं तुम्हाला प्रगट होतं. फार मोठा दृष्टांत आहे, गंभीरतेनं ऐका. रामचंद्र प्रभू यमुना पार करून जेव्हा गेले केवटच्या द्वारे, काय भगवंत येते रामचंद्र प्रभू येत. पाहिल्या वेध लावी बैसी जीवी जडोनी. नावाड्याबरोबर केवट बरोबर दोस्ती झाली आणि केवटनी गंगा पार केलं. त्याला बघा गंगा पार केलं केवटनी. पाठीमागून काही दिवसांनी भरत आले. आता भरत म्हणजे राजकारणातले अयोध्येचे युवराज. कैकेयीने वरदान मागून घेतलेलं, भरत राज्य सोडलं त्यांनी आणि रामाला परत बोलवण्यासाठी आले. पण ते एकटे नाहीत ना. सरपंच निघाला तर एकटा नसतो, ते तर भरत होते अयोध्येचे होते. त्यांच्या मागं सगळा गाव अयोध्या, आम्ही पण तुमच्या बरोबर येतो रामाला परत आणू. भरत पुढे आणि गाव पाठीमागे अयोध्यावासी पाठीमागे. आले गंगाच्या तीरावर. दृष्टांतामध्ये गांभीर्य आहे. अरे आले तुम्ही गंगा तीरावर, पलीकडे जायला केवट पाहिजे तुम्हाला, नाव पाहिजे. आणि सगळ्या नावा मित्रतेमुळे सगळ्या पलीकडच्या तीरावर ठेवल्या आणि इकडून ते आवाज देत आहेत आम्हाला पलीकडे जायचंय आम्हाला पलीकडे जायचंय. मग जो मुख्य होता नावाडी केवट तो आला. त्याने विचारला आपला परिचय काय. म्हणे मी भरत. कोण आहात आपण. रामाचे भाऊ. बघा केवट आहे तो. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. रामचंद्र प्रभू वनवासामध्ये आले आणि हा भाऊ आहे आणि एवढे लोक घेऊन आलायत. कदाचित माझ्या रामाला हा मारेल, माझ्या रामाचा हा घात करेल. याला नावच द्यायची नाही, पलीकडे जाऊच द्यायचं नाही, माझ्या हातात आहे. पण पुन्हा शंका आली. भरत आहे, प्रेमाने भेटायला चालला असेल, काय निर्णय करणार आपण. पर विचारता येत नाही तुम्ही कशा करता चाललात. मग त्यांनी 3 प्रकारचं जेवण आणलं. माणसं ओळखण्याची टेक्निक सांगतो तुम्हाला. भरत आहे ना, ते म्हणे बसा, नावा येतील आपण थोड्या गप्पा मारू, बसा मी तुमचा पाहुणाचार करतो. केवट आहे तो, नदीत वावरणार आहेत. 3 प्रकारचं जेवण आलं. फल फूळ आणलं, मसाल्याचं जेवण आणलं आणि मासे वगैरे नॉनव्हेजवाला एक ताटा, 3 ताटं आणले. आणि हे डोकं केवटचं आहे भरतला ओळखण्यासाठी. तिने समोर आणून ठेवले. भरत हसले, संत आहेत. आणि भरताने सांगितलं केवटा केवट अरे किती प्रेम करतो रामचंद्र प्रभूवर, माझी परीक्षा घेण्यासाठी तू माझ्यासाठी 3 प्रकारचं जेवण आणलं.
अरे एकदा रामचंद्र प्रभू तुम्हाला भेटले तर एवढे तुझ्या जवळचे झाले, मी लहानपणीपासून त्यांच्या जवळ, मी त्यांचा घात करणार नाही, फळाला हात लावतो फक्त. जे फळ आणले त्याला हात लावला आणि नमस्कार केला, नंतर केवटनी भरताला पलीकडे नेलं. कशावरून समजलं? तुमच्या जेवणावरून. तुम्हाला काय लागतं, कसे तुम्ही जेवण करता. काय काय माणसं सुंदर जेवण करतात 11-12 वाजता आणि नंतर भेट 4 वाजताच. एकदा सुंदर जेवण केलं, तुम्हाला काल सांगितलं की वळकुटीच. आळंदीमध्ये बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं, 12 वाजता जेवलेलं पोरं ना 3 शिवाय उठतच नाहीत. आणि स्वभाव आणि अभिमानही सांगतात, दुपारी झोप घेतल्याशिवाय डोकं ठिकाण्यावर राहत नाही. म्हटलं होतं कधी? दिवसातले 3 तास झोपेत घालवणं हा तमोगुण आहे. विनोद ऐकणं, नृत्य ऐकणं हा रजोगुण आहे आणि ज्ञान ऐकणं हा सत्वगुण आहे. आणि हे तुमच्या जेवणावरून समजतात. हा प्रयोग रामायणामध्ये तुम्ही कसे आहात, कशाचे भोगते आहात, काय तुमच्या अंतःकरणातले निवड आहेत ते कळतं तुम्हाला. म्हणून सत्कर्म कुणीही करू नये. यज्ञ आहेत ना, यज्ञाबद्दल ज्ञानोबांनी 16 व्या त्यात फार सुंदर वर्णन केलेलं आहे. चांगली चांगली माणसंच यज्ञ करतात, ज्ञानोबा म्हणतात हे चुकीचं आहेत. राजे लोक पण यज्ञ करतात आणि गुंड, गाव गुंड पण यज्ञ करतात. हे ज्ञानेश्वरी 700 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आणि कशा करता यज्ञ करतात, त्या यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारचा ज्ञानोबा लिहून ठेवतात, नियमच नाही. यज्ञ कुंड किती मोठं असावं, हवन सामग्री काय असावी, काय हविष्य असावं, ब्राह्मण देवता किती शिकलेल्या असाव्यात, याला काहीच कळत नाही. फक्त पत्रिका, मार्केटिंग, ॲडव्हर्टाईज. विश्वशांती यज्ञ नाव काय त्याचं? कोणी शांत होत नाही बरं. विश्वशांती यज्ञ ज्ञानोबांनी हे ज्ञानेश्वरीत लिहिलेले आहेत. आणि कशा करतात ज्ञानोबांचे एक एक दृष्टांत इतके सुंदर आहेत. ज्ञानोबा म्हणतात लोकांकडून पैसा काढायचा आहे. हे ज्ञानोबांचे दृष्टांत आहे बरं. लोकांकडून पैसा काढायचा आहे आणि लोक पैसा देत नाहीत. मग काय करतात लोक? गाई दूध देत नसेल तर आंबवण टाकतात आणि पुढं खाते आणि मागे दूध काढलं जातं. थोडंसं खायला देतात, दूध काढतात. नाही म्हणे महाराज, वासरूमुळं पाणं सोडते. मेलेलं वासरू असलं तर गाई पुढे. काय ज्ञानोबांचे एक एक शब्द आहेत महाराज. भोकसा शब्द वापरला ज्ञानोबांनी. भुसा भरलेलं वासरू गाईच्या पुढे ठेवतात आणि पाठीमागून पाना काढतात. नागविती व्यवहार अहेरावारी. अहेर काय गोड आहेत. यज्ञामध्ये दान दिलं जात नाही, अहेर आणा. म्हणून मोठमोठ्या माणसाला जे निमंत्रण दिलं जातं ते देण्यासाठी निमंत्रित करतात. धर्माच्या नावाखाली, यज्ञाच्या नावाखाली, मंदिराच्या नावाखाली पैसा गोळा करतात. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. असे लोक त्या काळात होते, पूर्वी होते. आज तर काय धुमाकूळ आहे. किती धर्माच्या नावाखाली युद्ध आहेत, किती भ्रष्टाचार आहे, तुम्ही अनुभव घ्या, आपल्याला कळेल. आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहून, म्हणून सत्कर्म वेगळं आहेत आणि यज्ञ कर्म वेगळं आहेत. यज्ञच कोण करतं याला सत्कर्म म्हणतात. कर्म आपल्या जागी आहेत, कर्म जड आहेत, आपल्या जागी येते. ज्ञानेश्वरी आपल्या जागी आहेत. लोभी सांगतो का तमोगुणी सांगतो का रजोगुणी सांगतो हे सांगण्यावर ज्ञानेश्वरीचं ज्ञान आधारित आहे. सांगणाऱ्याच्या मनात लोभ असेल तर तो नेहमी दानाचं वर्णन करणार. आमचा एक कीर्तनकार मित्र आहे, तीर्थयात्रा काढत असतो कायम. तीर्थयात्रा 12 महिने तीर्थयात्रा. आणि कीर्तन त्याचं ठेवलं की जवळ हे सकळ सिद्ध आहे. त्याचा ठरलेला अभंग आहे, हात चाला वया पाय तुको बराय म्हणतात. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुकोबऱ्याचा उद्देश याच्या गाडीत बसायचा होता का?
कसे तुकोबराच्या वेदाच्या अर्थाला, तुकोबराच्या शब्दाला, ज्ञानोबराच्या शब्दाला किती लोभी लोक वापर करतात बघा तुम्ही. तीर्थयात्रेचा आहे तुकोबर आहे म्हणतात, चला तीर्थयात्रेला मी आहे. अभंग सुद्धा कोण वापरत याच्यावर जास्त आधारित. तसं कर्म हे कर्मच आहे, पण सत्कर्म रती वाढो. कधी तुमच्यातला खळपणा गेला कर्म सत्कर्म होत, काही करा. राम राम म्हणा नाही तर मरा मरा म्हणा, आद्य कवी व्हाल तुम्ही. तुमचा अंतकरणातला खळपणा गेला तर बंधन नाहीये तुम्हाला, नामाचं बंधन नाहीये, कशाचंच बंधन नाहीये तुम्हाला. तुम्ही चांगले असा मग ज्ञानेश्वरी वाचा. मग ज्ञानाचं वर्णन करत असताना 13व्या अध्यायामध्ये काही शब्द आलेले आहेत, इतके गोड शब्द आहेत. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. ज्ञानोबांची भाषा पहा कशी, शेतकऱ्यांचं ज्ञान ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत आणलेले आहेत. शिकलेल्या लोकांना काही माहीत नाही अजून. पिकाच्या तेजावरून मातीचा पोत कळतो, मराठी कळले ना. पिकाच्या तेजावरून मातीचा पोत कळतो, माती कशी आहे. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची, माती किती कसदार आहे हे पिकाच्या तेजावरून कळते. नाही कळालं, तुमच्या चेहऱ्यावरून कळतात की तुम्ही संत आहात का खळ आहात, सांगायची गरज पडत. ज्याला कळालं नाही त्यालाच लुटता. संतांना लुटून दाखवा, ज्ञानाला लुटून दाखवा, जवळ येऊ देत नाही ते. सांगे कोंबाची लवलव, अंतःकरण प्रेमाने ओथंबलं पाहिजे, मग ज्ञानाचा अंकुर उगवतो. नाहीतर ते ज्ञान जे तोंडातून येतं ते कामनेनी भरलेलं असतं. ज्ञानोबांच्या शब्दामध्ये बोलतो, किंबहुना ऐसे भजन संसाराचेच साधन. चकारात्मक शब्द आहेत ज्ञानोबांचा. भजन देखील संसाराचं साधन होतं. तुम्ही काय विकता याला महत्व नाही आहे. परमार्थ विकत असाल, शब्द विकत असाल, प्रवचन विकत असाल, विकण्याचा प्रकार वेगळा आहे. पण तुमच्या अंतःकरणात व्यंकटी आहेत, व्यापारी पण आहेत, म्हणून ते ज्ञान तुम्हाला फलद्रूप होत नाही. हे ज्ञानोबांची विशेषता आहे. म्हणून रती शब्द आहेत. रती शब्दाचा अर्थ आहे प्रेम, अंतःकरणातली वासना. आणि ती वाढो, सतत वाढो. एक ज्ञानेश्वरी झाली दुसऱ्यांदा पारायण करण्याची वासना निर्माण झाली. अंतःकरणाला छंद लागला पाहिजे, हे तुकोबारांची भाषा आहे. नाम उच्चारता उच्चारता जिभेला नामाचा छंद घेतला पाहिजे. छंद या नामाचा घेतला असे. आ माझी मज झाली अनावर वाचा. वाणीवरचं तुकोबाराय म्हणतात नियंत्रण कमी झालं आणि वाणीनं भगवंताचा छंद घेतला. इंद्रियांनी छंद घेतला, इतकं मनात प्रेम ओथंबलेलं पाहिजे. इंद्रियांना सुद्धा विषय नकोय असं वाटलं पाहिजे, त्याला म्हणतात रती. संसारामध्ये मिळत काही नाही म्हणून ज्ञानोबांचे शब्द पहा कसे. तया खळाची व्यंकटी गेलेल्या माणसामध्ये तया सत्कर्मी रती वाढू. अगोदर नाही, अगोदरचं सगळं कर्म असत्कर्म आहे. निष्काम भक्तीनं केलं, प्रेमाने केलं, अंतकरणाने केलं तर नाही असत्कर्म. आणि जर व्यंकटी गेली कोणतंही कर्म करा. ज्ञानोबांचे तर काही काही शब्द असे गोड आहेत. तो झोपला ना संत तो समाधी, ती समाधी माझी ज्ञानोबा आहे म्हणतात. तो कल्पितो जप माझा. भगवंत म्हणतात संतांनी मला नाव द्यावं, त्या नावाला मी ओ देतो. शास्त्राला बांधील नाहीये मी, संतांना आणि भक्तांना बांधिले कोणत्याही नावाने. आता काही काही भरलेले घरामधले प्रकार बघा तुम्ही. आई जन्माला आलेली असते पण सगळे घरातले काकू म्हणतात, मुलं पण आईला काकू म्हणतात. लक्षात आलं? पण ती आई असते पण सगळे मुलं काय म्हणतात तिला, काकू अक्का जे काय असेल ते. का म्हणतात? अगोदर म्हणत होते, पोरांना सवय लागली ती म्हणायची. आई म्हणत नाही, नाही म्हणली तरी ती रागवत नाही, कारण की ती आई आहे. कोणत्याही नावाने हाक मारा, आई ओ देते. सत्कर्म शब्दाचा अर्थ सांगतो. व्यंकटी गेली ना तुमच्या अंतकरणातली, कोणतंही कर्म करा सत्कर्म होतं.
मला भगवान बाबांच्या विषयी खूप वेगळं वाटतं. तिसरी पिढी आहे भगवानगडाची, कुठेही जाऊ द्या, मिरवणूक पण आहे आणि आकडे पण आहेत. आणि आकडे पाहून सगळे वाकडे. मलाच येऊन विचारतात कसे काय दिले, म्हणलं गावाला जाऊन विचार. खळाची व्यंकटी परमार्थिक वेश आहे, परमार्थिक अंतकरण नाही. वेशभूषा परमार्थाची आहे. तुझं लक्ष आकड्याकडे गेलंच कसं? ज्ञानेश्वरी सांगतो हे बघ ना, ज्ञानेश्वरीचा अभ्यास पहा. अर्थाकडे लक्ष गेलं खळाची व्यंकटी आहे, ज्ञानाकडे लक्ष गेलं साधक आहे, अनुभवाकडे लक्ष गेलं संत आहे. म्हणून प्रवचन करत असताना सुद्धा जेव्हा लोक आमच्या पुढे येतात, एखादा प्रश्न विचारतात, त्या उत्तरावरून आम्हाला समजतं की यांच्या अंतकरणात वृत्ती कोणती आहेत. म्हणून जागोजागी नारळी सप्ते होतात. हा काही नारळी सप्तात पैसा उधळण्याचा प्रकार नाही आहे. आज एवढे माणसं या ठिकाणी बसून ज्ञानेश्वरी ऐकतात, हा ज्ञानोबराईचा प्रचार आहे, याच्याकरता खर्च आहे. हे प्रशिक्षण आहे धर्माचं, हे बैठक आहेत. आणि आत्ताच्या भाषेत सांगतो सप्ताह म्हणजे शिबिर आहे. कसा परमार्थ करावा, आपण आपल्याला कसं ओळखावं, याचं शिबिर आहे, हे याचं प्रशिक्षण आहे. म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला, सप्ताला नावं ठेवू नका. एवढा अन्नदान, एवढा खर्च, याच्यात एक हॉस्पिटल उभं राहतं कर. काय लोक सांगतात, ज्यांनी घर बांधलं नाही असे लोक गडावर येतात आणि मला सांगतात शास्त्रीची जरा भिंत तिरकी वाटते. म्हणलं तिरकीच बांधली. कोण सांगणारा तू, कोण इंजिनियर आहे, कोण आर्किटेक्ट आहे, कोण ओळंबा धरलेला आहे, तुझा डोळा तिरका, एक डोळ्या दुसऱ्या डोळ्याला नीट पाहत नाही, नेमकं तू माझ्याकडे पाहतो पाहतो का शेजारच्याकडे पाहतो हे कळत नाही. आणि त्यांनी सांगायचं भिंत तिरकी. अधिकार मोठा करा, सत्कर्मात प्रेम ठेवा, तुमची उन्नती होईल, तुमचा प्रकार होईल. दुसरा जीवनात आणूच नका. याचा पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला, दुसरा विद्वान आहेत, श्रीमंत आहेत, सत्ताधारी आहेत, तुम्हाला काय फायदा ते पहा. काय फायदा आहे तुम्हाला? तुकोबाराने ज्ञानोबांनी लिहून ठेवलेले आहेत, आपुली आपण करा सोडवण. या कल्पनेच्या मगरपिठीतून स्वतःला सोडवा, स्वतःला या बाजारातून वाचवा, खळाच्या लोकांमध्ये राहू नका, अंतःकरणाने अलिप्त राहा. याला म्हणतात परमार्थ.